नागपुरातल्या आराधना नगर येथील पवनकर कुटुंबातल्या 5 जणांच्या हत्याकांडाला आता 7 दिवसांचा अवधी लोटलाय. मात्र अजूनही हत्याकांडातला मारेकरी विवेक पालटकर मोकाटच आहे. दरम्यान विवेक पालटकरनं अंधश्रद्धेतून हे हत्याकांड केल्याचा संशय पोलिसांना आहे. नागपुरातल्या आराधना नगरमधल्या याच घरी 11 जूनला सकाळी थरारक हत्याकांड घडलं. मारेकरी विवेक पालटकर यानं जावई कमलाकर पवनकर आणि स्वतःच्या मुलासह कुटुंबातल्या 5 जणांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर विवेक पालटकर हा फरार झालाय. आता आठवडा उलटल्यानंतरही मारेकरी विवेक पालटकरला शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. विवेक पालटकरच्या शोधासाठी पोलिसांची 12 विशेष पथकं बनवण्यात आली असून विविध राज्यात पालटकरचा शोध सुरू आहे. 7 दिवस झाले, आतापर्यंत पोलीस काही रिझल्ट आला नाही आणि पवनकर परिवार कोणताही झोपलेला नाही सध्या. आता त्याचमुळे माझी एकच मागणी आहे की लवकर लवकर त्यात पकडून फाशी देण्यात यावी. सॅटिस्फॅक्शन नाही आहे मी याच्यात, कारण याच्यात जी स्पीड पाहिजे होती पोलिसांची ती स्पीड नाही मिळून राहिली मला माझ्या मते तरी. आणि जो रिझल्ट यायला पाहिजे तो रिझल्ट आतापर्यंत 1-5% रिझल्ट सामने आलेला नाही आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विवेक पालटकरनं पत्नीची अशीच निर्घृण हत्या केली. आता ही 5 हत्या करून तो फरार असल्यानं त्याचे नातेवाईक दहशतीत आहेत. विवेकला लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी पवनकर कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी संविधान चौकात निदर्शन केली. आजची अवस्था अशी आहे की दुपार झाली तर असं वाटतं संध्याकाळ व्हायला नको, संध्याकाळ झाली तर असं वाटतं रात्र व्हायला नको. म्हणजे आज प्रोटेक्शन मागायचं तर कोणापासून मागायचं हा सुद्धा प्रश्न झालेला आहे. आज एका घरी प्रोटेक्शन मिळतं तर दुसऱ्या घरी एक पोलीस जातो की नाही जातो. मोलकर्णीला जसा फोन केला जातो की आज तू येते की नाही येत, तसं आम्ही पोलिसांना फोन करतो सर आज प्रोटेक्शन पाठवतो की नाही पाठवत. दोन थेरी याच्यामध्ये समोर येत आहेत सध्या तरी. एक तर ते मुलांचा ताबा, दुसरं त्यांची 9 एकर जमीन आहे ते शेती कसण्यावरचा हा वाद आहे, प्लस तिसरा अशी थोडी माहिती समोर येते की हा काली मातेचा किंवा देवीचा हा भक्त आहे. त्या दृष्टीने पण आपला तपास सुरू आहे. राज्याच्या उपराजधानीतले स्मार्ट आणि हायटेक पोलीस विवेक पालटकरचा माग काढण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे आता तरी खुनी पालटकरला पकडून नागपूर पोलिसांना आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागणार आहे. अमर काणे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.